हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार. आपल्याला अनेक गोष्टी करायला आवडतात. लिहिणं, वाचणं, खेळ, मस्ती, बागडणं, नृत्य, गाणी, अशा एक ना अनेक गोष्टी. मग अशा आवडत्या गोष्टींना वेळ देताना आपण वेळेचं बंधनही पाळत नाही कधी कधी. पण समाजात अनेक नियम आहेत जे आवडीनिवडीसाठी नाही तर सुरक्षेसाठी पाळणं अपेक्षित असतं. आपल्या शाळेचा मात्र एकच नियम, थोडा अभ्यास करा आणि थोडी मस्तीही करा. चला तर मग करूया थोडा अभ्यास थोडी मस्ती. त्यासाठीच तर मी आरजे रेशमा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. मुलं असतील, बालवर्गातली मुलं असतील, पहिली दुसरीतली मुलं असतील, त्यांच्या वर्गातून तुला नेमकं काय ऐकू येतं ग? बडबड गीतं, गाणी, गोष्टी आणि अगदी मस्तीचा आवाज. अगदी बरोबर. या गाण्यांमधून त्यांची शब्दसंपदा वाढते, त्यांना चालीत लयीत कसं गायचं हे कळतं आणि त्यांना की नाही चित्र रंगवायची, म्हणजे डोळ्यासमोर एखादं छानसं चित्र उभं करण्याची कला देखील त्यांची इथे विकसित होत असते. अगदी बरोबर. पण आज आपण थोडासा गाण्यांचा अभ्यास करूयात, कारण आज आपण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की तुम्हाला आवडणारं एखादं गाणं घरच्यांना म्हणून दाखवा. त्यामुळे आपण सगळ्यांच्याच आवडीचं एक गाणं आता ऐकूयात का इथे? हो नक्कीच. रेशमा, प्रवास करायला की नाही आपल्या सगळ्यांनाच आवडतं. हो. त्यासाठी नेहमी मुलं की नाही शनिवार रविवार किंवा सुट्ट्या कधी सुरू होणार आहेत याचीच वाट बघत असतात.
नवीन वर्ष सुरू झालं रे झालं की आपण दिनदर्शिकेमध्ये म्हणजेच कॅलेंडर मध्ये शोधू लागतो की सुट्ट्या आता आपल्याला किती आणि कधी कधी मिळणार आहेत ते. हो ना, म्हणजे प्रवासाला जाताना सुद्धा प्रवासाचे नियम काही पाळावे लागतात, तसंच रस्त्याने चालताना सुद्धा त्याचे काही नियम आहेत, त्यांचं सुद्धा पालन करणं तितकंच गरजेचं आहे. अरे वा मधुलिका, हाच तर अभ्यास आपण तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना दिलेला आहे. अरे वा, त्यांना आपण असं विचारलंय की रस्त्याने चालताना कोणत्या बाजूने चालायला पाहिजे आणि का याबद्दलची माहिती मिळवा. आणि मुलांनी ती माहिती मिळवलेलीच आहे, शिवाय त्या नियमांचं पालन करत असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. अर्श बिसेन या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीमनगर इयत्ता तिसरी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया इथे राहतो. ओके, बोलत मग आता आपण अर्श सोबत. नमस्कार अमृत जी. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात आपण? बढिया जी मॅडम, तुम्ही कसे आहात? आम्ही पण एकदम मस्त. ऐकून खूप छान वाटलं. आणि आम्हाला सांगा, कसा चाललाय अर्शचा अभ्यास? अर्शचा अभ्यास मस्त चाललाय मॅडम. अरे वा, आणि घरी अर्शचा अभ्यास कोण कोण घेतं? त्यांचे पप्पा घेतात मॅडम. अच्छा, म्हणजे आपण त्याचे बडे पप्पा म्हणजे काका बोलताय बरोबर? हो, मोठे काका. हा, आणि आम्हाला सांगा घरात लहान मुलं किती आहेत, कोण कोण आहे बरं? अर्शपेक्षा लहान एक आहे अवनी. अच्छा, ती कितवीला आहे अवनी? तो पहिल्या वर्गाला आहे. अच्छा, आणि अर्श कसा आहे अभ्यासात? अर्श अभ्यासात चांगलाच आहे मॅडम. आणि त्याला काय काय करायला आवडतं अभ्यासाच्या व्यतिरिक्त? खेळायला आवडतं मॅडम त्यांना, अभ्यास करायला आवडतं. मस्त. आणि अर्श मधला असा एखादा गुण आम्हाला सगळ्यांना सांगा ना, जो तुम्हाला घरच्या मंडळींना खूपच आवडतो. मदत तो करतो तो, असे लहान माझे पण मुलं आहेत, त्यांची मदत करते तो. अरे वा, तेवढ्या लहान वयात तो सगळ्यांची मदत करतो, हे ऐकून खूप छान वाटलं. आम्हाला सांगा अमृत जी, आपण काय करता? मॅडम आम्ही शेती करतो. अरे वा, कसली शेती आहे आपली? कुठलं धान्य पिकं आपल्या शेतात? आपलं धान्य खाण्याचं आणि विकण्याचं बस 1008 असे. मग कधी येतो की नाही अर्श शेतावरती? आता मागच्या वर्षी गेलो होतो, ते मोहाच्या झाडाला मोह येतात ना. हा बरोबर, हिवाळ्यामध्ये. हा, त्या उचलायला नेत होतो आम्ही त्यांना. अरे वा, आता आम्हाला अर्श सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे तो? हो. हॅलो. हॅलो. हॅलो अर्श, कसा आहेस तू? चांगला. आणि आता काय करत होतास? शाळेतून आलो. मग तू आता खेळत होतास का थोड्या वेळ? अभ्यास बसत होतो. मला सांग, तुला काय काय करायला आवडतं रे? होमवर्क करायला आवडतो. अजून खेळायला आवडतं का? आणि तुझा आवडता खेळ कुठे कुठे? बरं, मातीत घसरायचे. हा, आणि बॉल बॅट. अरे वा, आणि कोणासोबत खेळतो तू हे सगळे खेळ? काय काय नाव आहे तुझ्या मित्रांची? माझ्या मोठ्या भावासोबत खेळतात. मस्त, खूपच छान. बरं अर्श, आधी आपण थोडा अभ्यास करूया, मग आपण पुन्हा गप्पा मारूया, ठीक आहे? आम्ही प्रश्न असा दिला होता की रस्त्याने चालताना कोणत्या बाजूने चालायला हवं आणि का, ह्याची तू माहिती मिळवली आहेस का? ह्या प्रश्नाचं उत्तर तू शोधून काढलंयस का? मग सांग बरं आता आम्हाला. डाव्या साईडने चालायचं. का बरं, डाव्या बाजूनेच का चालायचं असं? समोर वाहन येणारी आपल्याला दिसते अपघात कुणापासून, आपण स्वतः आला पाठवू शकतो, म्हणून सगळ्याकडे लिहिले असते डाव्या बाजूने चाला. व्हेरी गुड, खूप छान उत्तर दिलंस तू अर्श. अर्श, आता आम्हाला तुझी आवडती एखादी कविता म्हणून दाखवतोस का? म्हण. झाडे झाडे लावूया, झाडे झाडे वाढवूया, इकडे झाडे तिकडे झाडे, इकडे तिकडे तिकडे झाडे झाडे, इकडे झाडे झाडे लावूया, झाडे झाडे वाढ या, झाडे झाडे लावूया, झाडे झाडे वाढवू, इकडे फुले तिकडे फुले, जिकडे तिकडे पुढे पुढे, इकडे पुढे तिकडे पुढे, जिकडे तिकडे पुढे पुढे, झाडे झाडे लावूया, झाडे झाडे वाढवूया, इकडे पडे तिकडे पडे, इकडे पडे तिकडे पडे, जिकडे तिकडे पडे पडे, जिकडे तिकडे पडे पडे, झाडे झाडे लावूया, कडे कडे बिळवूया, लावली झाडे वाढवूया, झाडी जंगल करूया. अरे वा, खूप छान म्हटलंस तू ही कविता आता. बरं, आम्हाला सांग की रस्त्याने चालताना अजून कोणकोणते नियम आपल्याला पाळायचे असतात ते माहिती आहेत का तुला? नाही. अरे सिग्नल असतो ना लाल, पिवळा आणि हिरवा. लाल राहिला तर जावायचा नाही, हिरवा राहिला तर जावायचा. हा, आणि पिवळा सिग्नल असेल तर हळूहळू जायचं, स्पीड कमी करायचा बरोबर? हो. हा,
आणि आम्हाला सांग आता तुला मोठं झाल्यावर काय व्हायला आवडेल, काय स्वप्न आहे तुझं, तुला काय भावसं वाटतंय मोठं झाल्यावर? टीचर। अरे वा, आणि अरे तुझ्याशी आणि तुझ्या काकांची गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली, खूप छान अभ्यास केला होतास तू, असंच छान अभ्यास करत राहा, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, ऑल द बेस्ट, युअर वेलकम, बाय बाय बाय। बघ ना रेश्मा, नियमांचं पालन केलं ना की कधीच कुठलीच समस्या उद्भवत नाही, आणि समजा कुठली समस्या उद्भवलीच तर त्याच्यावर आपण त्वरित तोडगा हा नक्कीच काढू शकतो। ऍब्सोल्युटली राईट, त्यामुळे नियम हे पाळण्यासाठीच असतात आणि ते आनंदाने स्वीकारण्यातच आपली हुशारी असते। हो ना, आणि हीच हुशारी जर का शिकायची असेल तर ऐकूयात एक छानची गोष्ट, ऐकूयात। दुखी रामचे समोसे। खूप काळापूर्वी एका शहरात एक चौक होता, त्या चौकामध्ये खाण्यापिण्याची खूप दुकाने होती। शहरातील सगळी लोक त्या चौकामध्ये मजेदार आणि चटपटीत पदार्थ खायला यायचे। त्या चौकात गोपाळचे खूप जुने सामोशाचे दुकान होते, त्याचे सामोसे पूर्ण शहरात प्रसिद्ध होते। नंतर एक दिवस खूप दुरून तिथे सुखीराम नावाचा एक व्यापारी आला। चौकातील दुकाने आणि गिरहाईकांची गर्दी बघून तो विचार करू लागला, या चौकात तर खूप जास्त गिराईके आहेत, जर मी सुद्धा दुकान उघडले तर माझ्याकडे पैशांचा पाऊस पडेल। तेव्हा त्याचे लक्ष गोपाळच्या सामोशाच्या दुकानाकडे गेलं। या सामोशाच्या दुकानात तर सगळ्यात जास्त गर्दी आहे, मी सुद्धा इथे सामोशाचं दुकान उघडतो, तसंही सामोसे बनवणं ही कुठे मोठी गोष्ट आहे। त्याने तिथेच गोपाळच्या दुकानासमोर एक दुकान भाड्याने घेतलं आणि सामोसे बनवायला सुरुवात केली। त्यात त्याने एक खास प्रकारचा मसाला टाकला। या खास मसाल्याने सामोसे खूप स्वादिष्ट होतील। आणि सामोसे तळण्यासाठी कढईमध्ये स्वस्त तेल टाकलं। या तेलामुळे माझा खूप नफा वाढेल। आणि सामोसे तयार केले। जो माझे सामोसे खाईल तो बोट चाखत राहील। दादा, दोन सामोसे द्या ना। हे घे। अरे वा, तुमचे सामोसे तर खूपच स्वादिष्ट आहेत। मी सांगितलं होतं ना, जो माझे सामोसे खाईल तो बोटे चाखत राहील। हे ऐकून त्याच्या दुकानावर गिरहाईकांची गर्दी जमायला लागली। बघता बघता त्याचा धंदा जोर धरू लागला। आता तो रोजच स्वादिष्ट समोसे बनवून विकायला लागला। दुसरीकडे सुखीरामच्या समोशांमुळे गोपाळच्या जुन्या दुकानात आता कोणीच जात नव्हतं, म्हणून त्याने विचार केला, एकदा मी सुद्धा सुखीरामचे सामोसे खाऊन बघतो, मी पण बघतोच त्याच्या सामोशांमध्ये नेमकं काय ते। गोपाळ तोंड लपवून त्याच्या दुकानात जातो। तो दोन सामोसे घेऊन आपल्या दुकानावर आला आणि ते खायला सुरुवात केली। सामोसे खाताच त्याच्या लक्षात आलं, या सामोशांमध्ये वापरलेल्या मसाल्यांमुळे तर तब्येत खराब होते, ह्यामुळे सरकारने यांना बॅन केले आहे, मला या सुखीरामचा पर्दाफाश केलाच पाहिजे। तेव्हा त्याला एक कल्पना सुचते। हा, ही आयडिया ठीक राहील। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो आपल्या दुकानात काही औषधं विकायला घेऊन बसला आणि जशी चौकात गर्दी वाढायला लागली तसा त्याने जोर जोरात ओरडायला सुरुवात केली, पोटदुखीचं औषध घ्या, डोकेदुखीचं औषध घ्या, तापाचं औषध घ्या। गोपाळला औषधं विकताना पाहून काही लोक त्याच्याकडे आले। तुम्ही तर सामोसे विकत होतात, मग औषध का विकताय? मी सामोसेही तुमच्यासाठीच विकत होतो आणि औषधेही तुमच्यासाठीच विकत आहे। पण औषधांचं काय करायचं, आमची तब्येत तर एकदम ठीक आहे। हो, आम्ही तर एकदम हट्टेकट्टे आहोत, पण असेच जर तुम्ही सुखीरामचे सामोसे खात राहिलात तर कधीपर्यंत तंदुरुस्त राहाल? म्हणजे काय? म्हणजे हे की सुखीराम त्याच्या सामोशांना स्वादिष्ट बनवण्यासाठी त्यात असे मसाले वापरतो ज्याने तुमची तब्येत खराब होऊ शकते, म्हणून सरकारनेही त्या मसाल्यांना बॅन केले आहे। काय, तो सुखीराम आम्हाला आजारी पाडतोय? थोड्याशा पैशांसाठी तो आम्हाला बॅन समोसे खाऊ घालतोय, आम्ही त्याला सोडणार नाही। ते सगळे सुखीरामच्या दुकानाजवळ आले।
बाहेर निघ सुखीराम, आम्ही तुला सोडणार नाही. काय झालं इतक्या रागानं? कोण सामोसे मागत का दादा? आम्ही सामोसे घ्यायला नाही, तुला धडा शिकवायला आलोय. पण का? कारण तू स्वादिष्ट सामोसे सांगून पॅन सामोसे खाऊ घालत होतास. हे ऐकून सुखीरामच्या लक्षात आलं की त्याच्या स्वादिष्ट समोशांचं पितळ उघडं पडलंय. तो घाबरून म्हणाला, मला माफ करा, या पुढे मी असं नाही वागणार, असं नाही करणार. या चौकात तुला राहू देऊ तर ना. मग सगळ्यांनी मिळून सुखीरामला हकलून लावलं. अशा प्रकारे आपल्या हुशारीने गोपाळने सुखीरामचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आणि गावातल्या लोकांना पटवून दिलं की ते सुखीरामचे सामोसे नाही तर दुखीरामचे सामोसे होते. मधुलिका, आपण वेगवेगळा अभ्यास करत असताना, नियम शिकत असताना काळजी ही गोष्ट लक्षात घेऊन नियम तयार करत असतो. म्हणजे बघ, समस्या, संघर्ष, संकट हे टाळण्यासाठी आपण काळजी घेत असतो आणि ही काळजी बऱ्याचदा स्वतःसाठी असते, मात्र इतरांसाठी सुद्धा असते. आणि अशीच काळजी शिवाजी महाराजांना अखंड रयतेची होती. हो ना, अगदी बरोबर तू सांगतेस ते. आणि ह्याची उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये नेहमी वाचायला मिळतात. करेक्ट. आणि असाच काहीचा अभ्यास आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दिलाय. त्यांना आपण विचारलंय की छत्रपती शिवाजी महाराज रयतेची काळजी कशी घ्यायचे याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी इतिहास या विषयाचा छान अभ्यास करून आपल्याला खूप छान छान उत्तरं दिलेली आहेत. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. संस्कृती गायकवाड या जिल्हा परिषद शाळा वडगाव इयत्ता 7वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका तासगाव जिल्हा सांगली इथे राहते. ओके, बोलूयात मग आता आपण संस्कृती सोबत. हॅलो. हॅलो. हाय संस्कृती. हाय मॅडम. नमस्कार. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुझं स्वागत आहे. कशी आहेस तू? मी छान आहे. व्हेरी गुड. आणि अभ्यास कसा चालू आहे तुझा? छान चालू आहे. छान. संस्कृती, तू शाळेबाहेरची हा कार्यक्रम नियमितपणे ऐकतेस का? हो. आणि या शाळेचा अभ्यास नियमितपणे करतेस? हो. व्हेरी गुड. आणि आम्हाला सांग की शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आज तू सहभागी होतीयस, तुला कसं वाटतं? छान वाटतं एकदम. बर. आणि या शाळेमधलं नेमकं तुला काय आवडतं? मला शाळेमध्ये विविध खेळ शिकवलेले सर्व आवडतं. ओके. मग तू आजचा अभ्यास पूर्ण केलायस का? हो. छान. आणि त्याआधी आम्हाला सांग की तुझा आवडता विषय कोणता आहे? इतिहास. वा, मग तर हा अभ्यास तू आवडीने केला असेल. हो. चल मग आपण थोडासा अभ्यास करूयात आणि मग बाकी गप्पा मार. तर आजचा तुझा अभ्यास असा होता की छत्रपती शिवाजी महाराज रयतेची काळजी कशी घ्यायचे, तर याबद्दलची काय माहिती मिळवली आहेस तू? छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केले ते मुळी सर्वसामान्य जनतेसाठी. शेतकरी व सामान्य जनतेची आर्थिक घडी विस्कटली होती. शिवाजी महाराजांनी आर्थिक घडी बसवून आर्थिक स्थैर्य निर्माण केले. सामाजिक न्यायाबरोबर आर्थिक न्याय प्रस्थापित केला. कल्याणकारी राज्याची संकल्पना सर्वात प्रथम शिवरायांनी वास्तवात आणून दाखवली. मोडलेले संसार उभे केले. शेती, व्यवसाय व उद्योग यांची घडी नीट बसवली. आर्थिक स्थैर्य निर्माण केले. वतनदाराचे वर्चस्व कमी केले व होणाऱ्या रयतेच्या शोषणावर निर्बंध घातले. जमिनीचा महसूल शेतसारा गोळा करणाऱ्या देशपांडे, जहागीर, कुलकर्णी यांना बडतर्फ केले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून महसूल होणारा अमानुष सारा बंद झाला. पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी कष्टकऱ्यांना कर्ज देण्याऐवजी शेतीची अवजारे, बी बियाणे, बैलजोडी खेड्यातच मिळण्याची सोय केली. लोहार, सुतार शेतीची अवजारे तयार करून शेतकऱ्यांना देऊ लागले. त्याचा मोबदला पिके आल्यानंतर सुतार व लोहारांना देण्याची वलुते पद्धत सुरू केली. नव्याने स्थायिक होणाऱ्या कष्टकऱ्यांना जमिनीचे वाटप होऊ लागले. कष्टकऱ्यांना कायमस्वरूपी मालकी हक्काने जमिनीचे वाटप करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राजे होते. स्वराज्यात कोणीही भूमिहीन राहू नये, उपाशी राहू नये यासाठी गावोगावात जमिनीचे नकाशे तयार केले. जमिनी इनाम म्हणून कायमस्वरूपी कसण्यासाठी 12 बलुतेदारांना देण्यास शिवरायांनी सुरुवात केली. सुतार, लोहार, चांभार, परीट, मांग, कुंभार, सोनार, रामोशी, गुरव अधिभूमीहीन बलुतेदार जमिनीचे मालक झाले. दिलेल्या जमिनी कोणालाही विकता येणार नाही. त्या वंश परंपरे सालोदर साल लोकांच्या लेकरांसाठी कायम दिलेल्या आहेत. त्यात
बदल करू नये असे या जमिनीच्या वाटप हुकुमात शिवरायांनी बजावले होते. स्वराज्यात कर वसुली बाबत कडक धोरण होते. कर कोणी वसूल करायची, किती करायची निश्चित होते. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात शिवरायांचा शत्रूंशी संघर्ष चाललेला होता. शत्रूंच्या आक्रमणामुळे रयत राखली जात होती. अशा वेळी रयतेची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा महाराजांचा प्रयत्न असे. एक कुटुंब प्रमुख म्हणूनच सदैव ते रयतेची काळजी घेत असत. शाहिस्त खानाच्या स्वारीच्या वेळी रोहिड खोऱ्यातील देशमुखास रयते संबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली. देशमुखांना गावोगावी पाठवून सुरक्षित ठिकाणी लोकांना ठेवायला त्यांनी सांगितले. आता कोंढाणा किल्ल्यातील तानाजी मालुसरे हा कुठला तरी लढत होते. सगळे सैनिक मुघलांना भिऊन ते गडावरून खाली उतरत होते. तेवढ्यात तानाजी मालुसरे आणि त्यांच्या भावाने येऊन ती दोर तोडली गडावरून खाली उतरण्याची. ते म्हणाले, लढा नाही तर मरा असे म्हणाले. मग युद्ध करताना त्यांचा हात कापला गेला. मग युद्धात त्यांचा मृत्यू झाला. मग त्यांच्या मुलाचे नाव रायबा, त्याचे लग्न ठरलेले होते. नंतर तानाजी मालुसरे युद्धात मारले गेल्यानंतर शिवरायांनी उमरठे या गावी जाऊन स्वतः लक्ष घालून रायबाचे लग्न लावून दिले. स्वराज्यातील माता भगिनीचे कायम पित्याप्रमाणे रक्षण केले. माता भगिनी वाईट वागणाऱ्याला प्रसंगी कठोर शिक्षा दिली. आता एका पाटलाचे त्या पाटलाने एका मुलीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. मग शिवरायांनी त्या प्रसंगी त्या कठोर शिक्षा दिली. दुष्काळ, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये स्वराज्यातले लोक अडकले तर प्रसंगी त्या वर्षीचा एक सारा माफ केला जात असे. संस्कृती तो खूप छान उत्तर दिलंस आम्हाला. आम्हाला सांग, हा अभ्यास करायला तुला कोणी कोणी मदत केली बरं? शिक्षकांनी, मम्मी पप्पांनी. क्या बात आहे, मस्त. आणि आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हायला आवडेल, काय स्वप्न आहे तुझं? तायकांदो ऑलिम्पिक करायचंय. अरे वा, तुला ऑलिम्पिक मध्ये जायचंय? हो. हा तुला खेळ खेळता येतो का? हो. ते कसा खेळतात बरं हा खेळ, जरा त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांग ना. तू कसा खेळतेस हा खेळ? आपण स्पर्धेला गेलो की नाही, आपल्या बरोबर एक मुलगा किंवा मुली फाईट करणार असते. ते चेस पॅड असत, त्याच्यावर किक मारली, स्नॅप बसला की एक पॉइंट असतो. अरे वा. आणि मग तू ह्याची प्रॅक्टिस रोज करतेस का? हो. मग तू आता कुठे स्पर्धेला जाऊन आलीस का, राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर? शाळेतर्फेच गेलेली आहे. हा, शाळेतर्फे गेलेली. क्या बात आहे, मस्त. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असाच छान अभ्यास करत राहा. थँक्यू. तुझ्याशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. बाय बाय. थँक्यू. बाय. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये सहभागी होत आहेत अर्चना सपाटे, स्वाती सपाटे आणि सुनीता सिंगणापुरे. नमस्कार अर्चनाताई, स्वातीताई आणि सुनीताताई. नमस्कार मॅडम. नमस्कार. कशा आहात तुम्ही तिघी जणी? ठीक आहे मॅडम. आणि कसा चाललाय मुलांचा अभ्यास? आपण बसतात मुलं अभ्यासाला की त्यांच्या मागे लागायला लागतं? आमच्या मुलांच्या मागे लागावं लागतं. का बरं, अजिबात बसत नाहीत का अभ्यासाला? नाही, म्हणजे असे करतात शाळेत वगैरे गेल्यानंतर आणि ट्युशनला पाठवतो तेव्हा पण करतात. पण आपण म्हटलं की नाही म्हणतात खेळायचं. माझी पेन्सिल खराब झाली. पेन्सिल खराब झाली पण नाही दिसत. म्हणजे मुलांकडे भरपूर कारण आहेत तर तुम्हाला सांगण्यासाठी, अभ्यास न करण्याची. आता कसं आम्ही कामाला जातो ना. बरोबर. हा, कामानिमित्त आम्ही ठोकून जातो जी. हा, बरोबर. बरं, मला सांगा, आपल्या मुलांची खूप छान प्रगती व्हावी आणि मुलांनी काहीतरी चांगलं आयुष्यात करावं असं पालकांना नेहमी वाटत असतं, बरोबर मॅडम? हा, यासाठी पालक तर नेहमीच प्रयत्न करत असतात. आणि आता हे प्रयत्न आमच्याकडनंही आम्ही करत आहोत निपुण महाराष्ट्रातर्फे. तर इकडनं पाठवले जाणारे व्हिडिओ आता तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत का मॅडम? आले आहेत. हा, तुम्ही आत्ताच जॉईन झालेला आहात बरोबर? हा, तर किती दिवसांपूर्वी तुम्ही जॉईन झालात? कालच झालो मॅडम आम्ही. अच्छा, अगदी कालच झालेला आहात, म्हणजे अगदी नवा नवा ग्रुप आहे तुमचा तर, बरोबर? मग तुमच्या गटाचं तुम्ही काही नाव दिलेलं आहे की नाही? नाही मॅडम, सध्या काहीच नाही. आपली ओळख सांगायची म्हणजे निपुण महाराष्ट्र हेच सांगायचं म्हटलं. बरं, आता तुम्ही काही दिवसांनी तुमच्या गटाचं एखादं नाव निश्चित करा.
असं एखादं नाव द्या ज्याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल, मुलांना प्रेरणा मिळेल, मुलांना अभ्यास करावा असा वाटेल. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमची आठवड्यातली मीटिंग एखाद्या वारी नक्की करा. अशा एखाद्या वारी नक्की करा जेव्हा एकत्रितपणे बसून तुम्ही मुलांचा त्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास घेऊ शकाल. ह्या सगळ्या व्हिडिओचे प्रयोग केल्यानंतर मुलांमध्ये काय बदल दिसतो आहे हे तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, तुम्ही कालच जॉईन झालात, मग तुम्हाला काही व्हिडिओ वगैरे मिळाले का कुठल्या आठवड्याचे? हो, एक आहे मला 15व्या आठवड्याचा, हा, आणि एक आहे 16 आणि एक आहे 17चं. अच्छा, म्हणजे अगदी अलीकडचे व्हिडिओ तुम्हाला मिळालेले आहेत, बरोबर? हो. हे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का? हो हो, बघितलं, थोडे थोडे बघितले आहेत, 2-3 पण. बरं, हे व्हिडिओ बघून तुम्हाला असं वाटतंय का की ह्या सगळ्यामध्ये प्रयोग करून बघत असताना मुलांमध्ये मजा येईल, काहीतरी नवीन शिकायला मिळेल? हो, वाटते ना व्हिडिओ बघून. हो ना, मग ह्याचे प्रयोग तुम्ही तुमच्या गटामध्ये नक्की करून बघणार का? हो, करू ना आम्ही. हा, आणि मग असे अजून व्हिडिओ मिळायला हवेत असं वाटतं का तुम्हाला? हो, खास म्हणजे त्या एका व्हिडिओ मध्ये इतका छान दाखवलाय म्हणजे महिलांसाठी नाही का आरोग्याविषयी, आणि आपण इतरांसाठी आरोग्याविषयी भी काही करू शकतो, ते पण दाखवलं, तो व्हिडिओ खूप छान वाटला. हा, म्हणजे आरोग्याविषयीची नेमकी काय काय काळजी त्यांनी घ्यायला सांगितली होती त्या व्हिडिओ मध्ये? हा हा, ते हा, म्हणजे त्याच्यात 3-4 प्रकार सांगितले आहेत की आपण कसं कसं काय करू शकतो, म्हणजे महिलांना सर्वात जास्त त्रास असतो ना, त्याच्यासाठी ते तो व्हिडिओ मी म्हणजे थोडा जास्त बघितला, तर त्याच्यातला तो थोडा फार आवडला म्हणजे मला. बरं, मग ह्याचा प्रयोग तुम्ही तुमच्या गटामध्ये करून बघणार का, सगळ्यांना सांगणार का ही माहिती? हो, आम्ही आमच्या गटामध्ये करू ना. वा, ऐकून खूप छान वाटलं. ह्यातले काही प्रयोग आहेत जे अगदी सोपे आहेत, काही अक्षरांची कार्ड बनवायची आहेत, काही चित्र मुलांकडनं पूर्ण करून घ्यायची आहेत, अगदी खेळी मेळीने मुलांकडनं हे सगळं करून घ्यायचं आहे. हे करून घेत असताना मुलांमध्ये तुम्हाला काही सकारात्मक बदल जाणवतोय का, मुलांची अभ्यासामधली गोडी वाढतीये का, हे तुम्हाला तपासून बघायचं आहे. ठीक आहे, मग ह्याचे प्रयोग तुम्ही तुमच्या गटामध्ये नक्की करून बघणार? हो, आम्ही नक्की करू, कारण आता म्हणजे आम्हाला कालच सर्व आयडिया मिळाल्या आहेत, त्याच्यामुळे आता मी एकमेकीशी संपर्क साधून आपला वेळात वेळ काढू हे सर्व. खूपच छान. मला सांगा, घरातली मंडळी पण मुलांचा कधीतरी अभ्यास घेतात का, मुलांचे बाबा आठवड्यातून एकदा तरी? नाही, त्यांचे पप्पा फार्मरच आहेत, त्यांना वेळ मिळत नाही. माझ्याकडे आजी आजोबा नाही आहेत, त्यांना आम्ही दोघे आजी आहे पण म्हातारी आहेत, ती काही करू शकत नाही. बरोबर बरोबर बरं. या व्हिडिओ मधले प्रयोग नक्की करून बघा तुमच्या गटामध्ये, आणि आम्हाला नंतर अवश्य सांगा की तुम्हाला किती मजा आली ते. ठीक आहे, आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल अर्चनाताई, स्वातीताई आणि सुनीताताई खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू, बाय बाय. सो फ्रेंड्स, एक नक्की, शिवाजी महाराजांनी रयतेच्या प्रेमापोटी त्यांची अनेक विध प्रकारे काळजी घेतलेली, कारण अखंड रयतेची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली. अशीच आपुलकी आपल्या शाळेला देखील तुमच्याबद्दल आहे. म्हणूनच तर तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने विविध प्रकारचा अभ्यास, खेळ, मस्ती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो, आणि तुम्हीही छान घडण्यासाठी इथे नियमितपणे हजेरी लावत असता. असंच प्रेम टिकवून ठेवण्यासाठी आता भेटूयात आपण पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.